कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पाठीवर अनेक मोठे बदल झालेले दिसून येत आहेत। आता लग्न सोहळे देखील अतिशय साध्या पद्धतीने होत असल्याने लग्न करणारे कुटुंब हे साध्या पद्धतीने साजरे करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत। असाच एक विवाह सोहळा गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथे पार पडला आहे। गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील पत्रकार इब्राहिम शेख यांची कन्या आयशा आणि सिद्धनाथ वडगाव येथील राजू शेख यांचे चिरंजीव समीर यांचा विवाह सोहळा 4 महिन्यांपूर्वी ठरला होता। त्यासाठी सर्व काही ठरवण्यात आले होते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळं दोन्ही कुटुंबियांनी एकत्रित निर्णय घेत विवाह सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचं ठरवलं आणि हा लग्न सोहळा शासकीय नियमांची परवानगी घेऊन अतिशय शिस्तबद्ध आणि सुरक्षिततेचे नियम पाळून पार पडला आहे। हा विवाह सोहळा एक आदर्श म्हणून समाजापुढे येईल असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे। या विवाह सोहळ्याला शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद, गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच पत्रकार उपस्थित होते। प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर।